Ja. Ja. महाराज, भक्तगण. महाराज, माझं काही चुकलं का? ही शिष्य मंडळी मला इथे घेऊन आली. तू रोज लाखो रुपये आमच्या समोर आणून ठेवतोस. महाराज, तुम्ही इतकं मोठं समाजकार्य करताय, मला खूप आदर आहे त्याचा. त्यासाठी थोडीशी मदत म्हणून ठेवतो. अरे पण स्वतःसाठी काहीच मागत नाहीस. महाराज, तुमच्याकडून न मागताच खूप काही मिळतंय, मग कशाला मागू? तू कोणी मोठा बिझनेसमन आहेस का पिढीजात श्रीमंत आहेस? मी तुमचा भक्त आहे महाराज. आणि आता तुमच्यापासून काय लपलंय? महाराज, मी घोडा लावतो. घोड्याच्या रेसवर पैसे लावतो. तुमच्या पुढे 50,000 ठेवले ना की मी त्याच्या 10 पट जिंकतो. त्याच्या पुढच्या दिवशी 50,000 ठेवले की त्याच्या 20 पट जिंकतो. सगळी तुमचीच कृपा आहे महाराज. असं कसं घडतं? माझ्या बाबतीत घडतं, नेहमीच घडतं महाराज. ए, तू काय महाराजांना उल्लू बिल्लू समजतात की काय? शब्द 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 शब्द. माफी महाराज. ए, तू काय महाराजांना वेळा समजतोस की काय? महाराजांनी विचारलं म्हणून सांगितलं. बरं महाराज, येऊ मी, मला रेस खेळायला जायचंय. नाही थांबा, यांना 10 लाख रुपये द्या. 10 लाख? पण कशाला? कशाला म्हणजे आमचे हे सगळे शिष्यगण आहेत, त्यांना आमच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर शंका आहे. बघूयात, तू 10 लाखाचे किती लाख आणतोयस ते. अहो पण महाराज, हे सगळे तुमचे पैसे मी कसा घेऊन जाऊ? महाराज, तू नको म्हणते कशाला आग्रह करताय. पण तुमची आज्ञा शिरसा वंदे. द्या त्यांना. इतक्या दिवसांची पेंडिंग फळ, जशी भक्ती तशी फळ. एवढी फळ? बर महाराज, येतो मी. या. महाराज, असं कुणा कुणाला पण पैसे देणं बरोबर नाही. म्हणजे महाराज कोण आहे, तू का मी? नाही पण कसं आहे महाराज, असं कुणावरही असा अंधळा विश्वास ठेवू नये ना महाराज. हा, अरे आजपर्यंत त्यांनी जवळजवळ 50 लाख रुपये आपल्या समोर ठेवलेत, त्यातलेच 10 लाख त्याला दिले. नुकसान कोणाचं झालं? पण महाराज, माझा नाही विश्वास त्याच्यावर. म्हणजे तुमचं बघ, महाराज कोण आहे, तू का मी? तुम्हीच महाराज. हा.